आम्ही आत बघू का? हे बघा, तुम्ही घाबरू नका, प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर, आम्हाला बघू द्या एकदा. ठीक आहे, बघा तुम्ही. थँक्यू थँक्यू. तुम्ही इथेच थांबा. आत कोणीच नाही, पण तुम्ही दार खिडक्या सगळं नीट लावून घ्या, कदाचित तो इथे येऊ शकतो. आणि जर का काही प्रॉब्लेम वाटला तर आमचं कार्ड, समीर कार्ड. हो, याच्यावर नंबर आहे, यावर फोन करा. ठीक आहे, चल चल. बरं झालं ना त्यांनी सावध केलं ते. हो, पण दार नीट लावून घ्या. किती वेळ झाला यार, कुठे राहिली? फोन पण नाही उचलत यार. एवढा वेळ का लागतो हिला? अभिचा फोन. हॅलो, कोण बोलतंय? हा, अभिमानचा नंबर आहे ना, आपण कोण? हो, अभिमानचाच फोन आहे, पण मी नर्स बोलते. अभिमानचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे त्यांच्या आजीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना. काय, कधी, कसा, कुठे झाला ॲक्सिडेंट? ते बाईक चालवत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्याला खूप लागलं आहे का? नाही, आता बरे आहेत, हळूहळू शुद्धीवर येत आहेत. आता कोण आहेत तिथे, त्यांच्या जवळ कोणी आहे? पंढरी म्हणून कोणीतरी आहेत. पंढरी दादा, त्यांना द्या ना प्लीज, फोन द्या ना त्यांना. नाही, ते आत्ताच बाहेर गेलेत औषधं आणायला, आणि मला त्या डॉक्टर बोलवत आहेत, मला पण जावं लागेल. ठेवते मी एक मिनिट. कुठलं हॉस्पिटलचं नाव सांगा प्लीज. ओके, थँक्यू. I can take care of myself. तुला विसरण्याच्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत,
पुढच्या जन्मी किंवा ते बाबाचा अभ्यास सुखरू पासून अभिमान सरत जमे इथून तिसरे रोड. थँक्यू. ठीक आहे, आम्ही मॅडमना बोलवतो. चल. वाटतंय तुला? तरी मी तुला सांगत होते अशी बाईक चालवू नकोस. तू असं का बघतोयस माझ्याकडे? कोण अंधेरी कोण येते? पंढरी, तुला सांगितलं ना कोणालाही कसं काय येऊ देतोस तू रूम मध्ये माझ्या? ही मस्करी करायची वेळ नाहीये आणि जागा सुद्धा नाहीये. प्लीज वहिनी साहेब, जरा 2 मिनिटे इकडे या ना. हो. अभि दादा तुमची मस्करी करत नाही, त्यांना खरंच काय आठवत नाही. होय, जखम जास्त खोलवर नाही पण डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागलाय ना, त्याच्यामुळे त्यांना काय बी आठवत नाही. आजी कुठे? आजी मुंबईला आल्या होत्या ना, तेव्हाच हे घडलं आणि आजीनेच त्यांना ऍडमिट केलं. डॉक्टरांनी आजींना काहीतरी सांगितलं, आबेदादांना लवकर बरं वाटावं ना म्हणून आजी कुलदैवताच्या दर्शनाला गेलेत. तोपर्यंत मी इथंच राहणार आहे आबेदादांच्या सोबत. आता मी सुद्धा थांबेल तुमच्या सोबत. मी डॉक्टरांना भेटून येते. आमचे येथे श्री कृपे करून राजमान्य राजश्री य व ची सौकाक्ष यांचा शुभ विवाह संपन्न होणार आहे. जेव्हापासून ही पत्रिका पाहिली आहे ना तेव्हापासून खूप काळजीत आहे मी आणि माझी सावनी त्या मदनच्या ताब्यात आहे.